जय हिंद सार्वजनिक वाचनालय शिवराय ते 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ जयंती सेवानिवृत्त शिक्षक सुरेश कुमार शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर ध्वज गौतम, तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, सिहोरा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच कालिदास कुंभारे, दी सहकारी राईस मिल सिहोराचे उपाध्यक्ष सुभाष बोरकर गोपालेळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथ्यांनी स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या जीवनावर चारित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांनी केलेल्या कार्यांची आपल्या जीवनात व आचरणात दखल घ्यावी असे आवाहन केले. या कार्यक्रमात विकास बिसेन, बाला तुरकर, अरविंद पटले, नरेश बोकडे, सुनीताताई मोहनकर, लहू ढबाले, धनेंद्र नेवारे, योगराज टेंबरे, दसाराम निरकुडे, ममता हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते. मन संचालन व आभार प्रदर्शन जय हिंद सार्वजनिक वाचनालय सिहोराचे अध्यक्ष गजानन नीनावे यांनी केले. बीएस क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे.